हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू PSGP मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा। तर स्टूडेंट्स, आज आपण PE4 आरोग्य योग आणि शारीरिक शिक्षण यातील युनिट नंबर 5 योगा समजून घेणार आहोत। तर योगा म्हणजे काय, तर याविषयी तुम्हाला थोडक्यात माहितीच असेल, पण आपल्या सिलेबसनुसार आपण त्यातील काही मुद्दे समजून घेणार आहोत। तर आधी आपण योगाची संकल्पना समजून घेणार आहोत। तर 1.1 मध्ये आपल्याला योगाची संकल्पना, गरज आणि महत्त्व समजून घ्यायचं आहे। तर आधी आपण योगाची संकल्पना समजून घेऊ। योग हा शब्द मूळ संस्कृत धातूपासून तयार झाला आहे, याचा अर्थ जोडणे असा आहे। योग हा शब्द संस्कृत भाषेतील युज या धातूपासून बनलेला आहे। एकत्र जुळवणे, संयोग पावणे, तसेच आपले लक्ष एखाद्या गोष्टीकडे वळवणे व केंद्रित करणे। तर योग हे प्राचीन भारतातील 6 दर्शनांपैकी म्हणजे तत्वज्ञानांपैकी एक दर्शन होय। पतंजलीने योगविषयीचे ज्ञान 195 सूत्रे असलेल्या आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये एकत्र आणले व त्याला एकसूत्री आणि व्यवस्थित स्वरूप दिले। जगात जे जे काही आहे ते परमात्म्याने व्यापले असून त्या जीवाला त्या त्या परमात्म्याचा एक अंश आहे। प्राचीन भारतीय विचारवंत मानतात जीवाला आणि परमात्मा यांचा संयोग किंवा एकात्म घडवून मोक्ष कसा मिळवावा हे दर्शनाने सांगितले, म्हणून त्याला योग नाव मिळाले आहे। तर या योगाचा अवलंब जो कोणी करतो त्याला योगी म्हणतात। तर सर्वात प्रथम आम्ही आपल्या शरीराला मनाशी जोडतो, त्यानंतर व्यक्तीला व्यक्तीशी जोडतो, त्यानंतर मनुष्याला निसर्गाशी जोडतो आणि सर्वात शेवटी आम्ही मनुष्याला त्याच्या मूळ रूपाशी जोडून त्याला परमानंदाशी जोडतो। ही योगाची संकल्पना पूर्णतः भारतीय संस्कृतीची देण आहे। भारतीय विचारवंतांनी योगाची एक विशाल आणि वैज्ञानिक रचना तयार केली आहे। महर्षी पतंजली यांनी आपल्या योगशास्त्रात सर्वात प्रथम याची फारच विस्तृत आणि तर्कसंगत व्याख्या केलेली आहे। परंतु महर्षी पतंजली यांच्या अगोदरसुद्धा अनेक भारतीय ग्रंथात योग शब्दाचा वापर झालेला आहे। श्रीमद भगवद्गीतेत समत्व योग उच्चते आणि योग कर्मसु कौशल्यम अशा दोन प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे। पहिल्या व्याख्येनुसार जेव्हा आमच्या विचारात संतुलन येते तेव्हा आम्हाला योग प्राप्त होतो। योगी सुखदुःख, मान अपमान, नफा तोटा इत्यादींमध्ये ना तो उत्साहित होतो ना विचलित होतो, तो सर्व घटनांकडे साक्षीभावाने पाहतो। दुसऱ्या व्याख्येनुसार माणूस जेव्हा आसक्तीरहित कर्म करण्यात पारंगत होतो तेव्हा त्याला योग प्राप्त होतो। आसक्तीरहित कर्म केल्यामुळे मनुष्यसुद्धा विचलित होत नसून त्याला समानता प्राप्त होते। महर्षी पतंजली यांनी योगश्चिती निरोध अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे। अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा विरोध आहे। जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णतः विरुद्ध होते तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्काम भावनेने कर्म करण्याचा प्रारंभ करतो। महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाचे 8 अंग सांगितले आहेत। चित्ताच्या वृत्तीचा विरोध केला, विरोध म्हणजे योग होय। थोडक्यात आपले व्यक्तिमत्व म्हणजे केवळ आपले शरीर नाही, शरीराबरोबरच आपली बुद्धी, आपले मन, आपल्या भावनाही आपल्याच व्यक्तिमत्वाचे पैलू असतात। या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक व सामाजिक घटकांना स्वतःच स्वतःशी जोडणे म्हणजे योग होय। योग हे प्राचीन भारतातील 6 दर्शनांपैकी एक दर्शन आहे। शरीर व मन जोडले गेल्याने आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक संतुलन प्राप्त करता येते। यामुळे एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊन
आयुष्यामध्ये सर्वांगीण प्रगती करता येते. नेक्स्ट पॉइंट समजून घेऊयातला, तुम्हाला योगाची संकल्पना समजलीच असेल. नेक्स्ट पॉइंट म्हणजे योगाची गरज. तर आधी आपण योगाची व्याख्या योग वशिष्ठ यांनी सांगितलेली समजून घेऊ. तर ते म्हणतात, मनावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण करण्याचा उपाय म्हणजे योग होय. ही व्याख्या योग वशिष्ठ यांनी केलेली आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट समजून घेऊ, योगाची गरज. तर जल प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण याविषयी आपण भूगोल व विज्ञान याविषयीची माहिती मिळवलेलीच आहे. मात्र त्याचबरोबर माणसाच्या शरीराच्या आचार विचारांचेही प्रदूषण होते. त्यामुळे मनाच्या शुद्धीची गरज आहे. मनाची शुद्धी योगाभ्यासामुळे होते. योगाभ्यासामुळे अंतःकरणाची, कृतीची, कर्माची शुद्धी होते. मनातील अविचार, दुविचार नष्ट होतात. स्वयंशिस्त आणि संयम विकसित होतो. मन शांती मिळते. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात उद्भवणाऱ्या विविध व्याधी आणि रोगांपासून आपल्याला बचाव करण्यासाठी योगाची गरज आहे. संयम, मनशांती आणि समाधान हा सुखी सुंदर जीवनाचा पाया आहे. योगाभ्यासामुळे हा पाया दृढ होतो. नेक्स्ट पॉइंट, बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात ताणतणाव वाढलेले आहेत. प्रत्येक टप्प्यावर कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेमुळे टेन्शन आयुष्याचा एक भागच बनून गेले आहे. शिफ्टमध्ये करावी लागणारी ड्युटी, कामाचा वाढलेला लोड आणि घरच्या समस्यांमुळे चिंता, तणाव माणसाचा सतत पाठला करीत असतात. सर्व परिस्थितीत शरीर आणि मनाला तंदुरुस्ती आणि ऊर्जावान ठेवण्याचा मार्ग म्हणजे योग. योग हे मानवी जीवनाच्या विकासाचे साधन आहे. स्वास्थ्य, स्फूर्ती, प्रसन्नता व आनंद प्राप्त करण्याची ती एक कला आहे. त्यामुळे व्यक्तीची कार्यकुशलता व इच्छाशक्ती दृढ होऊन अचाट कामे सहज साध्य करण्याची क्षमता निर्माण होते. आता नेक्स्ट पॉइंट, योगाचे महत्त्व समजून घेऊ. तर अलीकडच्या काळात विज्ञानातील प्रगतीमुळे आजच्या मानवाचे दैनंदिन जीवन यांत्रिक व गतिमान झाले आहे. त्यामुळे ताणतणाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मनशांतीसाठी लोक योग शिबिरात हजारोंच्या संख्येने सहभागी होताना दिसतात. तर स्वामी रामदेवजी महाराज यांच्या योग शिबिरात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झालेले दिसतात. लौकिक सुखाच्या मागे धावणाऱ्याच्या वाट्याला जेव्हा ताण हात धुवून मागे लागतो, तेव्हा मनशांती आणि आरोग्यविषयक जाणीव होऊन लोक या शिबिरात सहभागी होतात. योगाचे महत्त्व समजून घेऊ. फर्स्ट पॉइंट यातला, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते व टिकून राहते. विज्ञानामुळे मानवी जीवन धावपळीचे व धकाधकीचे झाले आहे. शारीरिक व मानसिक रोगांचे बळी ठरत आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ढासळत चालले आहे असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे. मानव अनेक कारणांमुळे अस्वस्थ, असंतुष्ट, असुरक्षित व अशांत जीवन जगत आहे. त्याच्या सुखाच्या कल्पना बदललेल्या आहेत. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आचार, विचार, विहार व वर्तन यामध्येही बदल झाला आहे. या सर्वांमध्ये योग्य तो बदल करून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त करणे व टिकविणे हे आधुनिक काळातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. माणसाच्या आरोग्याचे रक्षण करणे व त्याचे आरोग्य योगामुळे वाढविता येते. नेक्स्ट पॉइंट, भावनिक व सामाजिक शांतता प्राप्त करता येते. तर राग, द्वेष, मत्सर इत्यादीमुळे वादविवाद, भांडणे व तंटे होतात. तर याचे प्रमाण वाढलेले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्यानंतर संप, मोर्चे, हडताळ, जाळपोळ, लुटालूट, बॉम्बस्फोट, अपघात इत्यादींमुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे. म्हणूनच भावनिक व सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी योगाची मदत होते. नेक्स्ट पॉइंट, अंतर्दर्शनाच्या शक्तीचा विकास होतो. तर अनेक शक्ती आहेत
जे चित्ताच्या किंवा ध्यानाच्या ठिकाणी अनेक शक्ती आहेत त्या प्रकाश किरणांप्रमाणे विखुरलेल्या आहेत। या सर्व शक्ती एकत्र व एकाग्रीकृत करून अंतस्थळी लीन करणे तेथे काम चालले आहे। हे स्वतः जाणून घेणे म्हणजे आपण आपणाशी लीन होणे होय। त्यामुळे अंतर्दर्शनाच्या शक्तीचा विकास साधला जातो। नेक्स्ट पॉइंट, सूक्ष्म अनुभव शक्ती संपादन करता येते। चित्ताच्या मनाच्या विविध अवस्था आहेत त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून सूक्ष्म अनुभव शक्ती संपादन करता येते। कारण योग अनुभवाचे शास्त्र आहे। अनुभवातून स्वतःची आत्मशक्ती ओळखणे व आत्मज्ञान करून घेणे म्हणजेच अनुभव शक्ती संपादन करणे व त्याचा विकास करणे होय। तर नेक्स्ट पॉइंट यातलं, ताणतणाव कमी करून व्याधी निवारण करता येते। तर सध्या प्रत्येक मानव कोणत्या ना कोणत्या ताणतणावाने बेचेन आहे। ताणतणाव कमी करण्यासाठी तंबाखू गुटखा इत्यादी सवयींचा गुलाम बनत आहे। हवा पाणी अन्न व ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे। यामुळे डोकेदुखी मधुमेह बद्धकोष्ठता हृदयरोग निद्रानाश इत्यादी जंतुविरहित योग रोगांचे प्रमाण वाढले आहे। या सर्वांवर नियम शुद्ध क्रिया आसन प्राणायाम हे योगातील मार्ग उपयुक्त आहेत। अनेक जुनाट व्याधींची तीव्रता कमी करण्यासाठी व व्याधी निवारण्यासाठी योग उपयुक्त आहे। नेक्स्ट पॉइंट, एकाग्रता साधणे सुखप्राप्ती करणे शक्य होते। तर ज्ञानप्राप्तीचे साधन पद्धती किंवा उपाय म्हणजे एकाग्रता होय। मानव व प्राणी बालपणापासून बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष देण्यास शिकत आहे। त्यात अलीकडील काळात बाह्य आकर्षण वाढले आहे। त्यामुळे बहिर्जगताकडे मन अधिक खेचले जात आहे। एकाग्रता भंग पावत आहे। मानवी ही बहिर्मुख प्रवृत्ती बंद करून मनाची ही प्रवृत्ती बंद करून त्यास अंतर्मुख करणे व त्यातून एकाग्रता साधणे। एकाग्रतेमुळे खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते। खरे ज्ञानच समस्त दुःख दूर करू शकते। सर्व दुःखाचे मूळ भय अतृप्त वासना व अज्ञान होय। ते सर्व करून मनाची एकाग्रता साधणे खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करणे आणि यातून सुखप्राप्ती करणे योगामुळे शक्य होते। किमान शारीरिक क्षमता प्राप्त होतात। स्नायू लवचिक होतात। मानसिक भावनिक विकास होतो। नियमामुळे स्वयंशिस्त निर्माण होते। व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन बदलतो। सकारात्मक होतो। अंतर्गत व बाहेरील अवयवांचा व्यायाम होतो। श्वसन व्यवस्थेत सुधारणा होतो आणि त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते। कामातला उत्साह वाढतो व थकवा येत नाही म्हणजेच कार्यक्षमता वाढते। सारासार विचार करण्याची आणि एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित करण्याची क्षमता वाढते। तर स्टुडंट्स, फर्स्ट पॉइंट जो आहे 1.1 तो संपलेला आहे। तर नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ आणि उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला या विषयाचं प्रॅक्टिकल कसं करायचं आहे ते मी तुम्हाला समजून देणार आहे। तर नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ।